मोन्या रात्रीच्या जेवणाला कधी भाजी घेऊन ये, घरात काही नाहीये आणि या एवढ्या पावसामध्ये मी काय खाली जाणार नाही, त्यामुळे आठवणीने भाजी आण. काय बोलते मी, लक्ष कुठे तुझं? काय भाजी भाजी संध्याकाळी घेऊन ये. आता जांभई त्याला काय झालं तुला? शुभा त्या पैंजणांच्या आवाजाने रात्रभर झोपच नाही आली. तुझं पैंजण पुराण अजून सुरूच आहे का? आम्हाला येत नाही तो आवाज. काय का भानू? भानू तुम्ही ऐकलत ना पैंजणांचा आवाज? मालक मला ना लई काम आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. शोभते मी कपडे वाट टाकते. हा पण ऐका ना, पण शोभा खरंच पैंजणांचा आवाज येत होता. मोन्या तुझे कान वाजत असतील. आता ना कामावर वेळेवर पोच, नाही तर तुझे 12 वाजतील. ती बाया बसली ना तिकडे ऑफिस मध्ये, ती ठणाणा करेल तुझ्या नावाने. निघ आता. हो निघतो. काय होणार याच खरंच? तुम्ही खरंच त्या पैंजणांचा? मला पावसाळ्यात कपडे सुकण्याचा लई प्रॉब्लेम आहे, सुकता सुकत नाहीये. नाही ते बरोबर, पण मोन्या हो अजून गेला नाहीस? नाही निघालो निघालो. ऐका ना, आओ ते जातोस की नाही? जातो ना. अंजली मिनी? नाही नाही अंजली तू बोलत होती एकदम. हा म्हणजे तिच्या घोरण्याच्या आवाजामुळे मला कॉन्सन्ट्रेट करून ऐकावं लागलं पैंजणाच्या आवाजाला. हो माधुरी वहिनी? नाही रे, ती तर चेहऱ्याला फेसपॅक लावून डोळ्यावर काकडीचे तुकडे ठेवून झोपलो. पैंजणाचा आवाज कोणाचा होता? तुम्ही पण ऐकलात पैंजणांचा आवाज? हो. ए मोहन तुला माहित आहे कोणाच्या पैंजणाचा आवाज होता? नाही ते माहित नाही, पण मी आवाज ऐकला आहे खरं. शोभा वहिनी ना, शोभा गाड झोपली होती आणि शोभाच्या पायात पैंजण नाहीच आहे. नांजू तू म्हणत होती का तू शोभा वहिनींना नवीन पैंजण गिफ्ट केलेत आणि मग ते मावशींनी फेकून दिले, त्याच काय? अरे पण प्रश्न हा आहे की चाळीत पैंजण घालून कोण फिरत होत? भानू सॉरी चुकून झालं. अरे ठीक आहे ना, त्यात काय चुकलं? उलट मीच चुकीच्या जागी उभा होतो. भानू पण पैंजण घालते म्हणजे रात्री भानू मुद्दाम पैंजण वाजवून इशारा देत नसेल ना? हा म्हणून सॉरी म्हणाली काय? रात्रीपर्यंत चुकतील ना कपडे? काय बोलला? कुठे काय काही नाही काही नाही. अरे मी ह्याचाच विचार करत होतो. हा हे प्रकरण दिसतंय तितकं साधन आहे. अरे आमच्या गावी ना असाच रात्री पैंजणाचा आवाज यायचा आणि बाईचा आत्मा फिरायचा. मी काय म्हणतो आपण हे प्रकरण इकडे थांबूया. हा बघा आणि रात्री कोणी काय निघू नका बाहेर, नाहीतर ती बाई गळ्यात पडायची. म्हणजे अरे तिचा आत्मा आपल्या मानगुटीवर बसायचा. रात्री कोणी बाहेर पडू नका. हा हा रात्रीचं लक्षात ठेवा, बघा बाहेर पडू नका नाहीतर मग मी सांगायचं काम केलंय. नाही निघतो निघतो. हा जातो काय जातो? डबा विसरलाय. थांबा जरा जा भानू देऊन जा. म्या मग आता काय मी खाली जाऊ का? नाही घर मालक डबा. हो थँक्यू भानू. भानू हा तुला आला का काल पैंजणाचा आवाज?
नाही तुम्हाला आला? हा अरे बापरे काय चाललंय आपल्या चाळीत? म्हणजे काल रात्री भानूच पैंजण घालून फिरत होती. आता दुसरा एक थांबा, त्या आम्ही मैत्रिणी भेटणार आहेत ना, तर ते कलर पाठवायला सांगितले सगळे. हा मोहिनी ऐका ना, तुम्हाला रात्री पैंजणांचा आवाज आला का? अहो राहुलला पैंजणांचा आवाज येत होता, त्याने रात्रभर मला झोपू दिलं नाही. बघा काय सांगतेस, आमच्या ह्यांना सुद्धा पैंजणाचा आवाज येतो. म्हणजे सगळ्या पुरुषांनाच फक्त पैंजणाचा आवाज येतो का? भानू तुला येत होता का पैंजणांचा आवाज? अरे हा तू तर बाहेर झोपतेस ना वरांड्यात, तुला आला का पैंजणाचा आवाज? काल रात्री का? हा आला काल. मी काय म्हणते वहिनी, कुणाला एवढं वेळ लागलंय रात्रीचे पैंजणांचा आवाज काढत बसायला? म्हणजे मला वाटत ना काय चिटकी नसेल. मी काय म्हणते वहिनी, आपण तर चेटकिनीला हळदी कुंकवाला बोलायचं का? पाय उडे अशी उभी राह, कलर दिसू दे ना जरा, थांब ना. वहिनी दिसतो कलर मला, उठूनच दिसतो बघा तू. मावशींचा फोन आलाय. हा ये चहा तयार आहे. अग तयार असून काय उपयोग, पाय तर शाबूत हवेत ना यायला. का काय झालं पायाला? काही कळत नाही ग, उठले तेव्हापासून दुखत आहेत खूप. ऐग आई आई ऐग. एक काम कर, खालीच आराम कर, मी नाश्ता पाठवते. हा बर बर. काय झालं वहिनी? काही नाही ग आई, इतके आळशी झाली आहे ना, आता वरती येऊन नाश्ता करावा लागेल ना, म्हणून मला सांगते माझे पाय दुखत आहेत म्हणून. झोपून झोपून कोणाचे पाय दुखतात का? कारण देते नुसती. जा नाश्ता घेऊन. आई पण ना वहिनी, काय ठेवलं फोन, काढा ना माझे फोटो. मावशी येऊ का? ताईनी तुमच्याकडे नाश्ता पाठवलाय. ये. काय तुमचं पाय अचानक दुखायला लागले? तू चेटू केला असेल. काय मावशी, मी आता तुमच्याकडे नाश्ता घेऊन आले आणि तुम्ही माझ्यावरच आरोप करताय? हे घ्या गप, नाश्ता करा, प्लेट गेला मी नंतर येते. कुठे चाललीस? आधी माझे पाय चेपून दे. मावशी मला लई काम आहेत, मी नंतर येते. तुझी काम नंतर कर, आधी माझे पाय चेप. त्या शोभीला काय सांगायचं ते सांगते मी. ये लवकर लवकर ये, खूप दुखत आहेत ते. आई गाई सावकाश. पण मावशी तुम्ही काल पैंजण खाली टाकायला नको होते. काय झालं मावशी? पाणी दे ग. विषय काढू नकोस त्या पैंजणाचा. अगं ते काय पैंजण होते का? असे खोटे पैंजण आपल्या बायकोला आणते का कोणी? शी कसली जुनी फॅशन होती ती. हे असले पैंजण पायात न घातलेले बरे, बस पायाला त्रास. बघतेस काय पाय चेप. हळू जोरात ग.
आंबा जळाला पण अजून पीळ नाही गेला. त्या म्हातारीची खोडनं मोडायलाच हवी. आज रात्रीला एवढी फिरवते की उद्या पैणजण घालायलाही होणार नाही तिला. पुन्हा पैंजणांचा आवाज येतोय. काय शोभा नाही शोभाला म्हणजे हो मी असं म्हणालो होतो म्हणजे मला गावचा एक्सपिरियन्स आहे ना म्हणून मी धाडस केलं. म्हटलं चाळीतल्या कोणालाही या गोष्टीचा त्रास होता कामाने म्हणून. अरे शेवटी मी चाळीचा अध्यक्ष आहे ना माझी काही जबाबदारी आहे की नाही. अरे तू इथे काय करतोय. मला पण सेम वाटतं ना चाळीबद्दल. कोण आहे चेटकीन बघतो ना नुसतंच दूर करतो आता बघ. ए तू काय करतो रे इकडे. आता एवढी बॉडी केली ती काय घरात लपून बसायला. बघतो आता त्या चेटकिडीला. कुठे ती कुठे आहे. काय तू काय करतो इकडे. मी ते पैंजणांचा आवाज येत होता ना म्हणून आलो. अरे हो रे कोण आवाज काढतोय कुठून येतोय काहीच कळत नाहीये.
मी काय म्हणतो? काय आपण लपून बसूया का? म्हणजे कोण पैंजणांचा आवाज काढतंय ते आपल्याला कळेल. बेस्ट आयडिया आहे, चांगली आयडिया आहे. चालेल ना? हा कुठे? अरे ही तर भानू नाही. मला वाटलं भानू असेल. नाही नाही, भानूच आहे बहुतेक. नाही नाही, कुठल्या तरी म्हाताऱ्या बाईच भूत आहे. ए म्हाताऱ्या बाईच भूत नाही, तुझ्या सासूबाईच भूत आहे. सासूबाई? हा. अरे भूत नाही, मावशीच आहेत त्या. अरे पण त्या अशा का फिरत आहेत? सासूबाई सासूबाई. हो मावशी. सासूबाई. मावशी. मावशी. हो मावशी. 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 दाखवू नका, तुम्हाला काहीच माहित नाहीतर काय? हो मावशी. काय काय करताय तुम्ही? आणि रात्री हे असं फिरून चाळीतल्या लोकांना घाबरवायचं काम करताय का? मावशी तुमचं वय काय, तुम्ही करताय काय? हे असं रात्री पैंजण घालून फिरणं शोभत का तुम्हाला? पैंजण? मावशी मला काहीच कसं कळत नाही. तुम्हाला मुलगी आहे, जावं आहे, तरी तुम्ही असे वागताय. हे बघा माझं ऐक. ए मोहन, आता तू काय मध्ये बोलू नकोस. मावशी हे तुमचं वागणं आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. बरोबर आहे, नाही पटले. हे बघा मावशी, तुमच्या वयाचा आदर करतो म्हणून मी जास्त काही बोलत नाही, पण प्लीज असं नका वागू. ते काय सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर केला. मालक, हे समद माझ्यामुळे झालंय. सासूबाई. मोहन. नाही, तुमच्याकडेच ठेवा. नाही नको मला. सासूबाई माझी विनंती आहे, तुमच्याकडेच ठेवा. माझी आई असती तर मी तिला दिलंच असत ना. प्लीज ठेवा. मावशी तुमचे पाय दुखत असतील ना, बसा मी चेपून देते. हिला येतात का पाय चेपायला? विचार, सकाळी केवढे जोर जोरात पाय चेपले. बघितलं की बाई न सुधारणार नाही. मी आता त्यांना गायबच करतो.